केलं चालू ना. आता बघा, एक आपण व्हिडिओ बनवतोय, एका माणसाची शक्ती कमी झाली सारखा आजारी माणूस पडतोय, त्यासाठी काय करायचं? एक नागिनीचं पान आहे, ही पान आहे मादी पान. नराला जर द्यायचं असलं तर मादी द्यायची, मादीला द्यायचं असलं तर नर पान द्यायचं. पानाचे उलटे वापरायचे. तर नर मादी कसे ओळखायचे? ही जी शिरा येतात या मादी पानाच्या शिरा अशा खालीवर असतात, नर पानाच्या शिरा अशा समोर असतात, समोर समोर हे असे बघा. नर पान हे असं असतं, म्हणून नर मादी ओळखून घ्यायचे कुठल्या बी इळेचं काम करताना, पानाचं काम करताना. हे मादी पान बघा, हे जे नर पान फक्त बघा, हे जे बघा शिरा जरा जवळजवळ आणि ह्याच्या शिरा बघा अशा लांब आहेत. तर ही मादी पान आपण नरांना खायचं, तर कसं खायचं आणि का खायचं शक्तीवर देखील तुम्हाला सगळं सामान टाकून दाखवतो. ही ओवा आहे, ओवा टाकायचा ह्याच्यावर, एवढा टाकायचा ओवा, जास्त टाकायचा नाही. हे आपला राजेश कंपनीचा चुना घ्यायचा, तसं ते आपल्याकडे चुना नाही म्हणून आपण काय केलं, दुसरा चुना घेतला आहे एक पुडी म्हणून. ही फक्त आपल्याला एवढा गव्हा एवढा टाकायचा, लय टाकायचा नाही. आपला गहू केवढा असतो तेवढा टाकायचा, लय घ्यायचं नाही. ही एक चूर्ण आहे, दालचिनीचं चूर्ण आणि वेखंड चूर्ण आहे, दालचिनी आणि वेखंड हे एवढं टाकायचं आहे. हे आपल्या झाल्या औषधाच्या पाच वस्तू आणि नागिनीचं पान एक, असं एवढं झालं. ह्याला काय करायचं? परत असं करायचं, असं करून तुम्हाला तोंडात खाऊन घ्यायचं पान. पान खाताना, औषध खाताना हे चावून 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 त्याचा रस गिळे जायचं. आणि असं झाल्यानंतर एक 10 मिनिटांना वरून 5 मिनिटांना एक कपभर गिलासभर पाणी प्यायचं. ही जे सामान ही जी आहे, शरीरात तुमची शक्ती कमी झाली, एकदम आशिकपणा झाला आहे, तुमच्यासारखा माणूस आजारी पडतो, नसा ब्लॉकेज आहेत, नसावर नस आली, शिरावर शिर चालली आहे, ह्याच्यात तुम्हाला थोडा अजिंक जर मावळाचा मध टाकला तर शिरा पण खोलणार आहेत, शिरा पण एकदम व्यवस्थित रक्त असं पांगणार आहे. तर एवढं हे रामबाण औषध जेवढं होईल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघता येतील. रामकृष्ण आहे.